नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांची आपलं युट्यूब चॅनल मास्टर वैभव भिरेमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेटो अभ्यास इयत्ता नवी विषय इंग्रजीचा दिवस सहावा मागील व्हिडिओमध्ये आपण दिवस चौथा पाचवा जो आहे तो कव्हर केलेला आहे त्या त्या आणि हा जो चॅप्टर आहे तुमचा दिवस सहाव्यामधील चॅप्टर सहावा पब्लिक अनाऊन्समेंट्स म्हणजे जे काही सार्वजनिक सूचना याला म्हणू शकता किंवा सार्वजनिक जाहीर निवेदने आपण तुम्ही याला म्हणू शकता अनाउन्समेंट म्हणजे तुम्ही याला जाहीरच म्हणू शकता पण जाहीर आ, जाहीर निवेदनं याला तुम्ही म्हणू शकता किंवा सार्वजनिक निवेदनं तुम्ही याला म्हणू शकता आणि आपण मागील जो तुमचा दिवस चौथा आणि होता त्यामधील देखील आपण हेच बघितलं आहे परंतु ते कशाच्या होत्या बस रेल्वे स्टेशन तसंच तुमचं एअरपोर्ट म्हणजेच विमानतळावरील सूचना आता आपल्याला काय बघायचं आहे ते बघूया त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लर्निंग आउटकम म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे रिस्पॉन्ड टू द इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचनांना प्रतिसाद करणे प्रतिसाद घालणे अँड अनाऊन्समेंट्स इन अ स्कूल अँड पब्लिक प्लेसेस तसेच शाळेत आणि सार्वजनिक ठिकाणी ज्या काही सूचना दिल्या जातात त्यांना प्रतिसाद प्रतिसाद घालणे सच ॲज अ रेल्वे स्टेशन मार्केट म्हणजे आता रेल्वे स्टेशन आलं परत मार्केट म्हणजे बाजारात थोडक्यात बसस्टँडवरती म्हणजे बस स्थानकावरती एअरपोर्ट सिनेमा हॉल म्हणजे जे की चित्रपटगृह आहे त्यामध्ये तसेच मॉल म्हणजे मॉल तुम्हाला माहितीच आहे एवढं काही समजवण्याची गरज नाही पुढे जाऊया लर्निंग ऍक्टिव्हिटी दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुढे जाऊया त्यामध्ये आहे तुम्हाला सॉल्ट डेमो ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये आहे तुम्हाला मॅच द वर्ड्स विथ दिअर डेफिनेशन्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोबत तुम्हाला त्याचं वर्ड मॅच करायचं आहे तर पॅसेंजर्स तर त्याचं मिनिंग काय आहे किंवा सिम सिमिलर वर्ड आहे ट्रॅव्हलर्स इथे ट्रॅव्हलर्स इथं तुम्ही चूज करू शकता प्लॅटफॉर्म तर प्लॅटफॉर्म म्हणजे काय अराईज लेवल सरफेस ऑन द बीच पीपल ऑर थिंग्स कॅन स्टँड तर याला तुम्ही प्लॅटफॉर्म म्हणा म्हणजेच पहिल्याचं आहे लास्टवाल्यासोबत पॅसेंजरचं आहे पहिल्यासोबत त्यानंतर डिपार्ट त्यानंतर ॲप्रॉक्सिमेटली तर ॲप डिपार्टच डिपार्टच आन्सर येणार विद्यार्थी मित्रांनो डिपार्ट म्हणजे जस्ट अप्रॉक्सिमेटली विद्यार्थी मित्रांनो डबली कि लिव्ह तर रपली एनर अँड डिपार्ट म्हणजे लीव येणार अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मॅच करायचे आहेत पुढे जाऊया लेट्स रीड द ट्रान्स्क्रिप्ट स्लोली आता ही जी काही तुम्हाला ट्रान्स्क्रिप्ट दिलेली आहे म्हणजे काही जाहिरात सूचना दिलेली आहे ती तुम्ही वाचा ती पण चळ हळूहळू वाचा तर यामध्ये आय युअर अटेन्शन प्लीज म्हणजे तुम्ही जे ध्यान देऊन ऐका चित्त लक्षपूर्वक ऐका गुड मॉर्निंग टू ऑल सर्वांना शुभ सकाळ दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर ऑल पॅसेंजर्स हू आर गोइंग टू औरंगाबाद ट्रेन ट्वेल्व फोर्टी

ट्वेल्व्ह ट्वेंटी तर विद्यार्थी मित्रांनो हे विधान चुकीचं आहे की चुकी की बरोबर ते लिहायचं आहे तर हे विधान जे आहे ते चूक आहे फॉल्स आहे पहिलं विधान फॉल्स आहे तर त्यासोबत त्यासमोर तुम्ही फॉल्स लिहा कारण ते ट्वेल्व फोर्टीचा वेट करताय त्यानंतर आहे तर यामध्ये दुसरा ट्रेन नंबर ट्वेल्व फोर्टी इज डिलेड फॉर टेन मिनिट्स तर विद्यार्थी मित्रांनो हे देखील बरोबर आहे तर यामध्ये तुम्ही ट्रू लिहा त्यानंतर द पॅसेंजर्स आर गोईंग टू पुणे बाय ट्रेन तर विद्यार्थी मित्रांनो जस्ट मी तुम्हाला सांगतो पॅसेंजर्स आर गोइंग टू औरंगाबाद तर विद्यार्थी मित्रांनो इथे काय आहे औरंगाबाद त्यामुळे हे काय आहे पुणे हे चुकीचं आहे तर इथं तुम्ही फॉल्स लिअर द अनाऊन्समेंट हॅज बीन मेड ॲट द एअरपोर्ट सॉरी विद्यार्थी तर विद्यार्थी मित्रांनो हे देखील चुकलेलं आहे सांगू कस काय कारण इथे तुम्हाला रे आ, रेल्वे स्टेशन म्हटलेलं आहे कारण रेल्वे ट्रेन ठीक आहे तर इथे एअरपोर्ट हे चुकीचं आहे त्यामुळे इथं तुम्ही फॉल्स लिहा पुढे जाऊ या टिक द करेक्ट ऍन्सर्स म्हणजे तुम्हाला योग्य पर्याय फक्त निवडायचे आहेत त्यामध्ये आहेत ट्रेन नंबर ट्वेल्व फोर्टी इज गोइंग टू तर विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद तर तुम्ही औरंगाबादवरती क्लिक करा तर पॅसेंजर आर वेटिंग फॉर ट्वेल्व फोर्टी तर विद्यार्थी मित्रांनो ट्रॅव्हल बस ट्रेन नंबर ट्वेल्व फोर्टी तर हे नंबरचं जे आहे ते करेक्ट आहे त्यानंतर अनाऊन्समेंट इज मेड इन द मॉर्निंग कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलेलं असेल स्टार्टिंगलाच म्हटलेलं आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन म्हणजे सुपसा काळ तर गुड मॉर्निंगवरती क्लिक करा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौथा विच इन्स्ट्रक्शन इज गिवन बाय रेल्वे कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणजे रेल्वे कंट्रोल ऑथॉरिटी म्हणजे ते काही अधिकारी आहे रेल्वेचे अधिकारी त्यांनी आपल्याला कोणती सूचना दिली डू नॉट स्लीप ऑन द रेल्वे बेंच ऑब्झर्व दमेंट मार्क मार्किंग त्यानंतर डू नॉट परचेस एनिथिंग फ्रॉम आउटसाईड ऑफ द रेल्वे स्टेशन तर आपण पुढे ती पूर्णपणे वाचलेली आहे परंतु इथे तसं काही दिस इज द प्लॅटफॉर्म फॉर ऑल गोइंग टू औरंगाबाद दिलेड बाय अप्रॉक्सिमेटली प्लॅटफॉर्म नंबर डी पार्ट तर विद्यार्थी मित्रांनो इथे कोणतीही सूचना नाही मी मला तर समजून आली परंतु तुम्ही एक चूज करा आणि लिहून द्या जा। पुढे जाऊया पाचवा प्रश्न टीचर टीचर आस्क स्टुडंट्स टू सीट इन ग्रुप फॉर ग्रुप ऑफ फोर्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चार विद्यार्थ्यांचा गट करून तुम्हाला बसायचं आहे ही रीड्स द एस ओ एफ एस ओ पी एस टू द क्लास अँड आस्क टू स्टुडंट्स इन अ टू ग्रुप्स टू एक्सचेंज द दस इन द टास्क बिटवीन देम तर यामध्ये ॲट द पॅसेंजर्स हॅव्हिंग कन्फर्म ए टिकिट्स विल बी परमिटेड ऑन द प्रिमिसिस ऑफ द रेल्वे स्टेशन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही हे रीड करून घ्या पुढे जाऊया स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल पुढील विधान आणि चुकीबरोबर ते तुम्हाला ओळखायचं आहे तुम्ही जेव्हा हे रीड कराल त्यावरती आणि तुम्हाला चुकीबरोबर ते सोप्या पद्धतीने लिहिता येणार त्यानंतर ता प्रॅक्टिसवरती जाऊया प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला दिलं आहे कम्प्लीट द फॉलोइंग रेल्वे स्टेशन अनाऊन्समेंट म्हणजे रेल्वे स्टेशनवरती ज्या काही अनाऊन्समेंट्स केल्या जातात त्या तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे पूर्ण करायच्या आहे आणि तुमची इमॅजिनेशन म्हणजे तुमची जी काही विचार कौशल्य किंवा तुम्ही इमॅजिनेशनला तुमची बौद्धिकता किंवा तुमची बा कौशल्य जे काय आहे तुमची विचार कौशल्य त्यांच्यामार्फत तुम्ही करा मे आय हॅव तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे सेंटेसेस आहे ते कम्प्लीट करा त्यानंतर एक्स्टेन्शन पॅरल ॲक्टिव्हिटीमध्ये एन्फोर्समेंटमध तुम्हाला होमवर्क दिला आहे ज्यामध्ये आहे तुम्हाला फर्स्टमध्ये लिसन टू द अनाउन्समेंट ऑफ द बस स्टँड अँड रिराईट इट इन युअर वर्ड्स म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बस स्टँड बस स्थानकावरील ज्या काही सूचना आहेत त्या तुम्ही वाचा किंवा ऐका आणि त्या पुन्हा तुमच्या वहीमधील लिहा त्यानंतर आहे तुम्हाला इंग्लिश द इन्स्ट्रक्शन गिवन इन युअर स्कूल बाय युअर स्पोर्ट टीचर म्हणजे तुम्हाला ज्या काही तुमचे स्पोर्ट शिक्षक खेळाचे शिक्षक जे काही सूचना देतात त्या सूचना तुम्ही तुमच्या वहीत उतरवा त्यानंतर टेल द अनाऊन्समेंट गिवन बाय द ऑथर ऑथॉरिटीज बिफोर द द एक्झामिनेशन ऑल टेल म्हणजे जे काही अधिकारी आहे ते परीक्षा हॉलच्या आत येण्याआधी पूर्ण काही सूच सूचना ज्या काही आहेत त्या तुम्ही वाचून घ्या ठीक आहे अशा पद्धतीने किंवा त्यांना सांगा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचा सा दिवस सातवा पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमचा दिवस सावा जो आहे तो इथे समाप्त झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट आलेला असेल किंवा काही पॉईंट समजलेला नसेल मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेल फक्त तुम्ही कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ समजलेली आहे की नाही समजलेली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा आम्ही तुमची दिवस सातवा लवकरच पुढील व्हिडिओ घेऊन मिळ मिळणार आहोत तर ती व्हिडिओ बघण्याकरिता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा कारण आमच्या चॅनलवरती लवकरच पन्नास हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहे तुमचं एक एक सबस्क्रायबर आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे तर प्लीज प्लीज प्रोसीड प्लीज सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा तसेच व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमचा काही डाऊट असेल तुम्ही तरी देखील टेलिग्रामला जॉईन करा ज्यावरती पी डी एफ परमॅटमध्ये ॲन्सर्स जे आहेत उत्तरे जे आहेत ते आम्ही देत असतो ठीक आहे पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू ज्यामध्ये आपण दिवस सात वा करिअर गायडन्स आपण घेऊन मिळणार आहोत